हॅलो फ्रेंड्स ओन्ली वर्दी या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज पाहूया पहिला प्रश्न किचनमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी कशाचा शिरकाव करतात तर ब्लिचिंग पावडरचा ब्लिचिंग पावडर दुसरा प्रश्न आहे भोजन बनवत असताना चिमणी खिडकीमधून कोणता वायू बाहेर पडतो तर तो वायू आहे कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो नेक्स्ट पाहूया सामग्रीच्या परिरक्षणासाठी कशाचा उपयोग करतात सामग्री म्हणजेच भोजन आपलं भोजन सामग्री याच्या रक्षणासाठी सोडियम बेन्झोईडचा वापर करतात सोडियम बेन्झोईड नंतर आहे भोजन तयार करताना सिटी वाजल्यास गॅसचा पावर कमी का करतात तर मित्रांनो कुकर सिटी वाजली तर समजा आतील तापमान वाढ वाढले नेक्स्ट आहे अन्नावर माशा कीटक बसू नये म्हणून कशाचा वापर करतात तर अन्नावर कीटक माशा बसू नये म्हणून ब्लॉक कीट रेड कीट ब्लॅक किट आणि रेड कीटचा वापर करतात नेक्स्ट आहे स्वयंपाकघरात स्वच्छतेसाठी कोणते फळ वापरतात स्वयंपाकघरात स्वच्छतेसाठी लिंबू हे फळ वापरतात नेक्स्ट आहे एस आर पी एफची स्थापना केव्हा झाली एस आर पी एफची स्थापना सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस नेक्स्ट आहे एस आर पी एफचे एकूण गट किती तर मित्रांनो एकूण एकोणवीस गट आहे एस आर पी एफचे लक्षात असू द्या नेक्स्ट पाहूया ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी कोणता गॅस वापरतात ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी सी एल म्हणजेच क्लोरीन क्लोरीन हा गॅस वापरतात नेक्स्ट पाहूया चोपडी फरची पुसण्यासाठी कशाचा वापर करतात चोपडी फरची पुसण्यासाठी म्हणजे घरातली हॉलची फरची जी असते ती वायफरने पुसतात वायफर नेक्स्ट पाहूया स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केव्हा झाली स्वच्छ भारत मिशन ची सुरुवात दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला ला झाली दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा नेक्स्ट आहे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान केव्हा सुरू झाले संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान दोन हजार ते दोन हजार एक या दरम्यान सुरू झाले नंतर तेरावा प्रश्न पाहूया एस आर पी एफ रेझिंग डे ची सुरुवात केव्हापासून झाली सहा मार्च दोन हजार तीन सहा मार्च दोन हजार तीन नंतर आहे चौदावा प्रश्न आपला पाण्याचे व सरसो तेलाचे एकत्रीकरण झाल्यास काय परिणाम होईल तर दोघाचं मिश्रण झाल्यावर तेल पाण्याच्या वर येईल नंतरचा प्रश्न पाहू पंधरावा प्रश्न आहे आपला कोणत्या भाजीला कापण्या अगोदर छिलणे महत्त्वाचे असते कापण्याअगोदर छिलणे महत्त्वाचे असते तर लौकीला लौकी कापण्या कापण्याअगोदर छिलणे महत्वाचे असते सोळावा प्रश्न आहे आपला शाकाहारी व मांसाहारी डबाबंद खाद्य वर कम क्रमशः रंग कोणते तर हिरवा शाकाहारी आणि लाल मांसाहारी नेक्स्ट पाहूया दूध गरम करून त्यामधील जीवाणू नष्ट करणे या प्रक्रियेला काय म्हणतात तर उत्तर आहे पाच्छरीकरण पाच्छरीकरण म्हणतात नंतरचा प्रश्न बघू अठरावा एस आर पी एफचे मुख्यालय कुठे आहे तर मित्रांनो खूप पी प्रश्न आहे मित्रांनो एस आर पी एफचे मुख्यालय गोरेगाव मुंबई पुणेसुद्धा ऑप्शनमध्ये राहील नेक्स्ट पाहूया एल पी जी कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे एल पी जी हा ज्वलनशील पदार्थ आहे ज्वलनशील पदार्थ नंतर शेवटचा प्रश्न पाहूया मित्रांनो विसावा गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन डी तर अत्यंत सोपं प्रश्न आहे मित्रांनो एक एकदम सोपा आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या ओके okay. धन्यवाद मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली वर्दी डॉट कॉम या चॅन